नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बिलायकॉनला प्रेस करा यंदा कापसाला किती भाव मिळणार कोणते घटक कापूस भाववाढीसाठी अनुकूल ठरणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जळगाव जिल्ह्यात अस्सल सोने म्हणून कापशी उत्पादनाकडे पाहिले जाते यामुळे अधिकाधिक शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात अनेक वेळा वादळ अतिवृष्टीचा पटका कापूस पिकाला मोठ्या प्रमाणावर बसतो यंदाही तो बसला आहे याचा परिणाम कपाशीच्या अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन येण्याची शक्यता आहे परिणामी बाजारात कपाशीची आवक कमी असल्यास खाजगी व्यापारी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलला भाव देतील असे आशादायक चित्र सध्या आहे मेमध्ये पेरलेला बेटी कापूस गेल्या आठवड्यापासून बाजारात येऊ लागला आहे त्याला काही ठिकाणी आठ ते नऊ हजार क्विंटलचा भाव व्यापाऱ्यांनी दिला मात्र हा भाव अतिशय कमी प्रमाणात विक्रीस आलेल्या कपाशीला होता एक ते अकरा क्विंटल ज्यांनी कपाशी विक्रीस आणली होती त्यांना हा भाव मिळाला गतवर्षी बाजारात कपाशी येण्याच्या काळात चार हजार पाचशे ते पाच हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला होता यंदा मात्र शेतकऱ्यांचा सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत चांगल्या कापसाचा भाव राहील असा अंदाज आहे यंदा उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कपाशीला चांगला भाव राहील आ अशाच प्रकारची माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद